शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केल्याशिवाय आणि सातबारा कोरा केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. मराठवाडा आणि विदर्भात पावसाअभावी सगळी पिकं करपली आहेत, त्यामुळे सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेट्टी यांनी औरंगाबादमध्ये केली. ते मराठवाडा विदर्भाच्या दौऱ्यावर होते. त्याचबरोबर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी, सातबारा कोरा केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि जर सरकारने लवकर निर्णय घेतले नाहीत तर आम्ही नेत्यांना ग्रामीण भागात फिरू देणार नसल्याचा इशारा देखील शेट्टी यांनी दिला आहे. या बाबतीत महाराष्ट्रामध्ये जेवढे काही पक्ष आहेत ती सगळी समदुखी आहेत असंच म्हणावं लागेल. आणि सगळ्यांचं तक्रार हीच आहे की आमच्या पक्षामध्ये भाजप ढवाढवळ करतं, आमचे पक्ष फोडतात, असं महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षातल्या नेत्यांची तक्रार आहे. ही कदाचित असेल आणि त्यांना दुसऱ्यांचंच आवडत असावं जास्त, असाच अर्थ काढावा लागेल. सरकारला शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही अशाच पद्धतीनं सरकार वागायला लागलं हे दुर्दैवानं सांगावंच वाटतंय. कारण आज शिवारामध्ये गेल्यानंतर त्या पिकाकडे बघवत नाही इतकी वाईट अवस्था आहे. खरं तर 11 ऑगस्टला लोकसभेचं अधिवेशन संपल्यानंतर मी थेट कोल्हापूरला जाणार होतो, परंतु विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची हाक ऐकल्यानंतर मी कोल्हापूरच्या ऐवजी नागपूरला गेलो आणि हा दौरा तातडीनं केला. आणि प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती बघितल्यानंतर अतिशय भयावह अशी आहे आणि ही दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. आता परतीचा मान्सून आला तरीसुद्धा खरीप हा पूर्णपणे हातातून गेलेला आहे.